सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी ज्योती, आपण पाहत आहे न्यूज 24 सह्याद्री। पाहूयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये। रात्रीपासून भुसावळ तालुक्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे। पावसाळा सुरू झाला की 2-3 वेळा बऱ्या प्रमाणात पाऊस बरसला होता, परंतु नंतर पावसानं उघडीक दिली होती। मात्र आता रात्रीपासून ढगांच्या कडकडाटासह वरुणराजा जोरदार बरसत आहे। मुंबईत सततच्या होणाऱ्या पावसामुळे कोथिंबिरीच्या मालावर परिणाम झाला असून कोथिंबिरीच्या दर कमी झाले आहेत। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील एपीएमसी मार्केटमध्ये 40-50 रुपयाला मिळणारी कोथिंबिरीची एक जुडी आता 5-10 रुपयांना मिळत आहे। आवक चांगली आहे, मात्र सततच्या होणाऱ्या पावसाचा परिणाम कोथिंबिरीवर झाला असून शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचंही नुकसान झालं असून इथून पुढेही पावसामुळे कोथिंबिरीचे दर कमीच राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे। भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आल्यापासून विरोधक अधिक आक्रमक झाले असून राज्यभरात शिवसेना ठाकरे गटाकडून महिला कार्यकर्त्यांकडून जोडे मारो आंदोलन केली जात आहेत। अशातच कल्याण शिवाजी चौक परिसरात कल्याण डोंबिवली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं नवीन पॉर्नस्टार गिरगिट सोमय्या यांचा जाहीर निषेध अशा आशयाचे बॅनर लावत शिवसेना ठाकरे गटासोबत काँग्रेसनेही किरीट सोमय्या यांचा विरोध केला। कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या परिसरात गेल्या तासाभरापासून जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। पावसामुळे शहरातील गुरुदेव हॉटेल बैल बाजारकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर पाणी साचलंय। कल्याण स्टेशनवर सकाळच्या सुमारास या रस्त्यावरून चाकरमान्यांची वर्दळ असते। रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतुकीचा वेग मंदावला असून वाहन चालकांचे हाल होत आहेत। रात्रभर पडणाऱ्या पावसानं कोकणासह रायगड जिल्ह्याला झोडपलं असून अनेक ठिकाणी पाणी भरल्याच्या घटना घडल्या आहेत। दरम्यान नवी मुंबईतील रसायणीमधील पोलीस स्थानकात गुडघ्याच्या वर पाणी शिरलं असून संपूर्ण पोलीस स्थानक पाण्याखाली आल्याचं चित्र आहे। त्यामुळे पोलीस स्थानकात कुणीच राहू शकत नसल्यानं सर्वांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय। सह्याद्री बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री। विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। 2023 निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजप चांगल्याच कामाला लागल्याचं दिसत आहे। भाजपने स्थानिक पातळीवर भाकरी फिरवली आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या शहराध्यक्षांची खांदेपालट करण्यात आली आहे। भाजपच्या पुणे शहराध्यक्षपदी धीरज घाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर पिंपरी चिंचवडच्या शहराध्यक्षपदी लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे। महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमा भागाचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे। त्यातच आता गुजरातनेही महाराष्ट्रात हातपाय पसरायला सुरुवात केल्याचं समोर आलंय। गुजरात राज्याच्या गावानं महाराष्ट्रातील गावात अतिक्रमण केलंय असा आरोप डहाणूचे आमदार विनोद निकोल यांनी केलाय। पावसाळी अधिवेशनात लक्षवेधीमध्ये त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला। त्यावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढील आठवड्यात हा वाद सोडवण्याचं आश्वासन दिलंय। दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत सरकारवर निशाणा साधलाय। चक केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांच्या सोडतीसाठी अर्ज केल्यानं चर्चेचा विषय बनलाय। मुंबईच्या म्हाडाच्या 4,082 घरांच्या सोडतीतील सर्वात महागड्या म्हणजेच ताडदेवमधील 7.5 कोटी रुपये किमतीच्या घरासाठी कराड यांनी अर्ज केलाय। विशेष म्हणजे लोकप्रतिनिधींसाठीच्या राखीव प्रवर्गातून कराड यांनी हा अर्ज केलाय। सोबतच आमदार आमशा पाडवी, गडचिरोलीचे माजी आमदार हिरामन वरखडे, भाजप आमदार नारायण कुचे यांनी मुंबई मंडळाच्या घराच्या सोडतीसाठी हे अर्ज केलेत। 2 दिवसांपासून पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे। आज सकाळपासून सतत पाऊस सुरू आहे। त्यात अचानक पावसाचा जोर वाढल्यामुळे हार्बर मार्गावरील लोकल 15-20 मिनिटे उशिरानं सुरू झाली आहे। पावसामुळे हार्बर मार्गावरील रेल्वेची वाहतूक 15-20 मिनिटं उशिरानं सुरू असल्यानं प्लॅटफॉर्मवर रेल्वे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे। कामावर जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना रेल्वे उशिरानं येत असल्यामुळे कार्यालयात पोहोचण्यास उशीर होतोय।
सध्या राजकारणात अनेक बदल होत आहेत. पावसाळी अधिवेशनाआधी अजित पवार आणि त्यांच्यासोबत 8 आमदार यांनी भाजप आणि शिंदे गटाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय. त्यानंतर अनेक बदल होताना दिसत आहेत. आता भाजपमध्ये देखील निवडणुकीच्या तोंडावर अनेक बदल आणि जबाबदाऱ्या वाटून दिल्या जात आहेत. आगामी निवडणुकीत बहुमतानं निवडून येण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक रचनेतील महत्वपूर्ण दुवा असलेल्या जिल्हाध्यक्षांची नवी टीम जाहीर करण्यात आली आहे. ॲडव्होकेट हर्बल प्रमोद पाटील यांची भाजप भिवंडी शहर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. अनेक नव्या आणि युती तरुणांना महत्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे. या बातम्यांसह सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा News 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News 24 सह्याद्री.